शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. नवनीत राणांबद्दल मी काहीही बोलणार नाही, मला त्या बाईचा राग आलेला आहे. उद्धव साहेब यांच्याबद्दल ती बाई काहीही बोलते आहे. आम्ही शिवसैनिक, आमच्या डोक्यात वेगळी अक्कल असते, गुडघ्यामध्ये आमची अक्कल नसते, असं म्हणत खैरे यांनी राणा यांच्यावर टीका केली. बीडमध्ये खैरे माध्यमांशी बोलत होते. नाही नाही, ते एक सांग का, ते नवनीत राणाबद्दल मी काही बोलतच नाही, कारण मी बोललो तर परत ते व्हायरल होईल, कारण मला त्या बाईचा इतका राग आलेला आहे. कोण काही बोलते ते उद्धव साहेबांच्या बाबतीत, आणि तो राणा पण. आम्ही शिवसैनिक, आमच्या डोक्यात काय माहिती, काही वेगळी अक्कल असते किंवा गुडघ्यामध्ये आमची अक्कल असते, आम्ही जाऊन सरळ काहीतरी करू शकतो, कारण आम्हाला सहन होत नाही. आमचे ते दैवत आहेत, आमचे प्रमुख आहेत, आणि काही पण बोलायचं म्हणजे काय, कोण सहन करेल. हां, ती बाई काय होती, काय नाही, कसे काय, मला माहिती आहे सगळं. जातीचं सर्टिफिकेट खोटं आणून त्या ठिकाणी, आता भारतीय जनता पार्टी सपोर्ट आहे म्हणून, पूर्वी राष्ट्रवादीने सपोर्ट केला होता, आता राष्ट्रवादी जर महाविकासकडे आघाडीत आली तर ती तिकडे गेली, म्हणजे पक्ष बदलणारी ती बाई आहे, त्याचं काही हे नाही. भाजपकडून कुठंतरी पातळी घसरते प्रचंड मोठ्या प्रमाणात, पातळी घसरते. आणि आमचे जे जुने मित्र आहे, माजी मुख्यमंत्री, ते फक्त भाषण करत असतात मोठ्या मोठ्याने. ठीक आहे, बुद्धिवादी आहे ते, परंतु मी मुद्दाम सांगतो की ते आता शांत राहणार. जरा उद्धव साहेबांना काम करू द्या ना शांतपणे. उद्धव साहेब शांतपणे काम करतात, ते उद्धव साहेब लक्षच देत नाही इकडे, काय करत नाही. मी लोकांची, जनतेची सेवा करतो, आणि खरोखर सेवा करतो. महाराष्ट्र एक नंबरवर आणण्याचा प्रयत्न उद्धव साहेबांचा आहे, आणि तिथे खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. आता ताई असलं की हे कशाला केलं, हे इथं असं झालं, तिथे तसं झालं, म्हणून लोकांना मिसलीड करण्याचं काम माजी मुख्यमंत्री करतात. 14 तारखेला उद्धव साहेबांची सभा आहे, जोरात आहे, आमडोल चालू आहे. मराठवाड्यातून किती लोक आहेत? खूप, म्हणून तर मी आलो. 14 साठी सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक, म्हणजे त्यावेळेस प्रमुख पदाधिकारी येतील, आणि हे जवळ असल्यामुळे, संभाजीकर जवळ असल्यामुळे, हे तर काही नाही, एक 1.5 तासाचा रस्ता आहे, सगळे येतील ते.